त्याचं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे. शिवसेनेला त्रास देणं किंवा शिवसेनेचा पराभव करणं हे एकमेव आहे. हे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, आपले नेते आहेत सगळ्यांचे. ते पुढली तारीख देऊ शकतात. प्रधानमंत्री येत जात राहतात महाराष्ट्रामध्ये आणि याच्या पुढे ते नेहमी येतील. ते दावोसला जे गुंतवणूकदारांचं संमेलन आहे तिथे पुढली तारीख मिळणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे या देशातले सर्वच राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं प्रतिनिधी मंडळ चाललं आहे. बाजूच्या गुजरात राज्याचंही चाललेलं आहे आणि आम्ही मात्र इथे अडकून पडलेलो आहोत. मंत्री एका दिवसासाठी येत आहे, काही तासासाठी येत आहे. खरं म्हणजे सरकारतर्फे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांची तारीख बदलता आली असती, पण या राज्यातील गुंतवणुकीपेक्षा त्यांना प्रधानमंत्र्यांचे राजकीय कार्यक्रम, त्याचं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे. शिवसेनेला त्रास देणं किंवा शिवसेनेचा पराभव करणं हे एकमेव आहे. त्याच्यासाठी त्यांना गुंतवणुकीचा विषय महत्वाचा वाटत. प्रधानमंत्री हे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, आपले नेते आहेत सगळ्यांचे. ते पुढली तारीख देऊ शकतात. प्रधानमंत्री येत जात राहतात महाराष्ट्रामध्ये आणि याच्या पुढे ते नेहमी येतील. ते पण त्यांना असं वाटतंय त्यांचं सरकार महाराष्ट्रात आलं आहे. पण प्रधानमंत्र्यांना जर विनंती केली तर एखादी पुढली तारीख देतील ते. पण दावोसला जे गुंतवणूकदारांचं संमेलन आहे तिथे पुढली तारीख मिळणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे या देशातले सर्वच राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं प्रतिनिधी मंडळ चाललं आहे. बाजूच्या गुजरात राज्याचंही चाललेलं आहे आणि आम्ही मात्र इथे अडकून पडलेलो आहोत. मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये छुपी बैठक झालेली आहे. छुप काही नसतं. मी दिल्लीत होतो 4 दिवसापूर्वी. प्रकाश आंबेडकर आणि आमची भेट झाली. ती काय छुपी होती का? सगळ्यांनी पाहिली. त्या छुप काय असते? तुम्हाला कळलं, सगळ्यांना कळलं ना भेटले, मग छुप काय? आता महाराष्ट्राला माहिती आहे की देवेंद्रजी आणि प्रकाश आंबेडकरजी भेटले, त्यात लपून का राहील? सर ईडी की कारवाई एक बार फिर से सरकार जब हमारी मुख्यमंत्री थे उनको लगता नहीं था कि हमारी सरकार अपनी सरकार 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 होती है, चुनी हुई सरकार होती है किसी भी राज्य में, चाहे ममता जी की हो, चाहे तेलंगाना में KCR की हो, चाहे तमिलनाडु में स्टालिन जी की हो, सभी की सरकार तो होती है, देश की सरकार होती है. लेकिन आजकल ऐसा होता है अगर हमारी पार्टी की सरकार नहीं है केंद्र सरकार को लगता है अपनी सरकार नहीं है उसको गिरानी चाहिए.